सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रकुमाईचा पती सोय हिरा गोड तुझे रूप गोड तुझे नाव देई मज प्रेम सर्व काळ। नमस्कार मंडळी, जय हरी विठ्ठल। मी साहिल नरुलकर, गोवनवार्त लाईव्हच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत। आज आषाढी एकादशी, पंढरपूर सोबत संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्र विठ्ठल नामाच्या जयघोषात न्हाऊन गेलंय। आषाढी एकादशी निमित्त राज्यातील विविध विठ्ठल मंदिरात भक्तांची रीघ पाहायला मिळाली आहे। काही विठ्ठल भक्तांनी अनोख्या पद्धतीने ही आषाढी एकादशी साजरी केली आहे। चला तर पाहूयात। विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, अशा तल्लीनतेने भक्त विठ्ठलमय होतात। कांदा मुळा भाजी अवगी विठाई माझी म्हणणाऱ्या संत सावतामाळीला विठ्ठलाचं दर्शन शेतात होतं। तसंच वारकऱ्यांना विठ्ठल जळी स्थळी अवघ्या चराचरात भेटतो। शेजारच्या सिंधुदुर्गातील मालवणमधील श्रेया चांदरकर हिला धाग्यात विठ्ठल दिसलाय आणि तिनं धाग्यापासून विठ्ठल साकारलाय। एक एक धागा जोडत चित्रवारीच्या माध्यमातून श्रेयाने विठुरायाचं सुंदर आणि देखणं असं चित्र रेखाटलंय। ही प्रतिमा तयार करण्यासाठी श्रेयानं 50 प्रकारच्या रंगीत धाग्यांचा वापर केलाय। विठ्ठलाप्रती असलेली आपली श्रद्धा श्रेयाने शिलाई यंत्राचा वापर करून 50 प्रकारच्या धाग्यातून विठ्ठल प्रतिमा साकारत उभी केली आहे। गेले 8 दिवस श्रेया ही प्रतिमा साकारत होती। आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला ही प्रतिमा पूर्ण झाली। हिरव्या निळ्या लाल पिवळ्या अशा अनेक रंगांमध्ये श्रेयानं विठुरायाला आकर्षकरित्या रेखाटलंय। हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे, तर निळा रंग अथांग अमर्याद आकाशाचे प्रतीक। आषाढी एकादशी निमित्त तयार केलेल्या या प्रतिमेचे सर्व स्तरावरून कौतुक केलं जातंय। पंढरी नवे एकादशी विठ्ठल सर्वत्र निवासी, आम्ही देखिला विठोबा आनंदे विटेवरी उभा, येथे दृश्यांची दाठी मोठी पाहता रुक्मिणी दिसे दृष्टी, रामदासी दर्शन झाले आत्म विठ्ठल देखिला। विठ्ठलाचा निवास सर्वत्र आहे, पांडुरंगाला स्थळ काळाचे बंधन नाही। जिथे शोधाल तिथे विठ्ठल आहे, फक्त विठ्ठलाला शोधण्याची दृष्टी हवी आणि ही दृष्टी फक्त खऱ्या विठ्ठल भक्तालाच आणि हाडाच्या कलाकारातच असते। सिंधुदुर्गातील कलाकारांचं गाव म्हणून ओळखले जाणाऱ्या नेरूर गावातून एका युवक कलाकारानं तांदुळापासून विठ्ठलाची प्रतिकृती रेखाटली आहे। युवा चित्रकार हर्षद मेस्त्री यानं तांदूळ भाजून त्यापासून विठ्ठलाचं अप्रतिम असं चित्र साकारलंय। सर्वात आधी चित्रकार हर्षद मेस्त्रीनं पांढरे तांदूळ चुलीवर विशिष्ट पद्धतीनं भाजलेत। तांदुळाला विशेष रंग येईपर्यंत त्याने तांदूळ भाजलेत। भाजल्यानंतर तांदुळाला वेगवेगळे रंग आलेत। एका कागदावर विठ्ठलाचे चित्र रेखाटून त्यावर वेगवेगळ्या रंगाचे तांदूळ भरलेत आणि त्यावरून तयार झालं विठ्ठलाचं सुंदर रूप। देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ता पाही, सुखालाही आला याहो आनंदाचा पुर, अवघे गरजे पंढरपुर चालला नामाचा गजर। देव चराचरात व्यापलेला आहे। नेहमीच वेगवेगळ्या संकल्पना वापरून चित्राच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या युवा चित्रकार अक्षय मेस्त्रीची आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनोखी विठ्ठल भक्ती समोर आली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडच्या गव्हाणे गावातील युवा चित्रकार अक्षय मेस्त्रीला चिपळीत विठ्ठलाचं दर्शन झालंय। अक्षयने चिपळीवर विठ्ठल रुक्मिणीचं चित्र साकारलंय। ॲक्रेलिक कलरचा वापर करून 2x1 इंच आकाराचं चित्र अक्षयने साकारलंय। पुन्हा एकदा समाज सजग धार्मिकतेकडे वळावा यासाठी हा वेगळा प्रयोग केल्याचं चित्रकार अक्षय सांगतात। नमस्कार, मी चित्रकार अक्षय मिस्त्री। आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी चिपळीवरती विठुराय आणि रुक्मिणीची कलाकृती साकारलीय। 1x4 इंचची कलाकृती आहे, ॲक्रेलिकचा कलर वापरून
चित्र साकारलेलं आहे. एक वेगळी कन्सेप्ट, एक वेगळी संकल्पना या माध्यमातून मी चित्र साकारलंय आषाढी एकादशीच्या निमित्ताने. धन्यवाद. साजिरे रूप सुंदर कठी झळके पितांबर कंठात तुळशीचा हार कस्तुरी टिळा. भारतीय संस्कृती परंपरा यात तुळस महत्वाची मानली गेली आहे. तुळस हे मांगल्याचं पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणं हे भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे अशी मान्यताही आहे. तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्वाची मानली जाते. तुळशीचं पावित्र्य जपणाऱ्याला महत्व आहे. विठ्ठल आणि तुळशीचं नातं खूपच जवळचं आहे. कुडाळ सरंबळ येथील चित्रकार केदार टेमकर याला निसर्गातील पानाफुलात विठ्ठल दिसतो. त्याने विठ्ठलाला प्रिय असलेल्या त्याच तुळशीपत्रावर विठ्ठलाची प्रतिमा साकारली आहे. एका इंचाच्या तुळशीच्या पानावर ऍक्रेलिक रंग वापरून केदार टेमकरने तुळशी पत्रावर हे पांडुरंगाचं चित्र रेखाटलंय. चित्रात सुंदर रंगत संगतही पाहायला मिळाली आहे. यासाठी केदारने पेन्सिल रबर याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. फक्त ब्रशच्या मदतीनं त्याने हे सुंदर अशी कलाकृती रेखाटली आहे. तुळशीच्या पानावर साकारलेले हे मनोहारी रूप अत्यंत शोभक दिसतंय. निसर्ग हाच विठ्ठल आणि विठ्ठल हाच निसर्ग. आपण निसर्गाला आपल्यासोबत ठेवलं तर रोजच आपली वारी घडेल असा संदेश या सगळ्या कलाकारांनी दिलाय. पाहत रहा गोवन वार्तालाय, नातं गोव्याचं देणं मराठीचं. जय हरी विठ्ठल.